पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे आणि या उपोषणाचा 6वा दिवस आहे. जवळपास 14 जणांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आपण काही उपोषणकर्त्यांशी चर्चा देखील करणार आहोत, पण तुर्तास आपण ही सगळी परिस्थिती बघतोय. 14 जणांची प्रकृती अतिशय खालावली आहे उपोषणकर्त्यांची. इथल्याच शेजारच्या सेंटर हॉस्पिटलला, जीटी हॉस्पिटलला या सगळ्या उपोषणकर्त्यांवर उपचार झालेले आहेत. काही उपोषणकर्त्यांना सलाईन लावून परत या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत काही उपोषणकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू आहे. संभाजी पटेल आहेत आपल्यासोबत. 6वा दिवस आहे आज, तरी देखील सरकार पातळीवर दखल नाही अजून. गेल्या 6 दिवसापासून सगळ्या महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यातून 4-4, 5-5 मुलं इथे आहेत. तरुण मुलं आहेत, वयस्कार आहेत, सगळेच आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आम्ही पहिलेपासून म्हणतो की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 57 मोर्चे काढून शांततेने तरीही दखल घेतली नाही. आणि आत्ता विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन जोपर्यंत मराठा समाजाचा ठराव पास करून GR देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे म्हटले ना. आणि दुसरी जी मागणी आहे आमची, सारथी प्रशिक्षण संस्था ती 10 जूनच्या आत चालू करून कार्यविनित करावी. आणि तिसरी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभाव जो आहे तो तात्काळ देण्यात यावा ही आमची मागणी आहे. पण गेली 6 दिवसापासून कसल्याच प्रकारची काही प्रतिक्रिया नाही, हालचाल नाही. ह्यामधून असं दिसते की या सरकारला गुजरात पटेल आणि हरियाणासारखं व्हावं हेच सरकारला वाटते. म्हणून सरकारनेही याची दखल घ्यावी. इथल्या कोणत्या तरुण मुलांना किंवा वयस्करांना जर काही झालं, जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल त्याला सर्व सोय या महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री साहेब जबाबदार राहतील आणि हा निश्चित उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घेऊन ठोस भूमिका लिखित स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आणि जर या 2 दिवसात जर निर्णय झाला नाही तर दवाखान्यात तरी आम्ही ॲडमिट होणारच नाही. पण मी या नात्याने, मी एक मराठा म्हणून, मी परवाच्या दिवशी मी स्वतः विषारी औषध घेऊन या ठिकाणी पिईल. तर या सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर याला संपूर्ण सरकार जबाबदार असेल. अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा दिला आहे संभाजी पटेल यांनी सरकारला. मात्र त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगानं जो महाराष्ट्रात राज्यभर वातावरण पेटलं आहे शेतकरी संपाचं, तुमच्याही अजेंड्यावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे, काय सांगाल उद्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर? या महाराष्ट्रामध्ये 90% हा मराठा समाज आहे शेतकरी, आणि त्या शेतकऱ्याचीच आम्ही औलाद आहोत. कदाचित या ठिकाणी नसतो असतो तर रोडवर आम्ही राहिलो असतो आत्ता. पण आमचा संपूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा म्हणत नाही, आम्ही सर्वस्व आम्हीच आहोत ते, त्यामुळे पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, कर्जमाफीचा प्रश्न असेल, गेल्या वर्षी जर तुम्ही पाहिलं, मीही स्वतः शेतकरी आहे, गेल्या वर्षी तूर डाळ ही 10,000 रुपयांनी विकत होती. आज परिस्थिती ती आहे 38 रुपये, 39 रुपये, 4,000 रुपये. हळदीचा भाव हा 7,000, 7,500 होता, आता 2,500, 3,000 वर ठेपला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी हा कंबरडं मोडलेला आहे. शैक्षणिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे, मुलांची त्यांना परीक्षेची फीज भरणं होत नाही, शाळेची फीज भरणं होत नाही. म्हणून हा सगळा उद्रेक आहे. या दोन्हीही गोष्टीवर मराठा आरक्षण आणि हे कर्जमाफी आणि हमी व्हावं हा तात्काळ निर्णय